महाराष्ट्राची हा विशेष कार्यक्रम घेऊन आज आपण आलोय अलिबाग मध्ये. पर्यटनाच्या दृष्टीने अलिबाग आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे, पण इथलं राजकारण सुद्धा तितकंच चुरशीच आहे. गेल्या 25 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या मतदारसंघावरती फडकत राहिलाय. मात्र यावेळीची विधानसभा निवडणूक ही तितकीच आव्हानात्मक असणार आहे, कारण एकीकडे आघाडीचं आव्हान तर दुसरीकडे महायुतीला थोपवणं हे शेकापसाठी अत्यंत चुरशीचं असणार आहे. आणि म्हणूनच अलिबाग मधल्या विधानसभा निवडणुकांची एक प्रकारे उत्सुकता इथल्या मतदारांमध्ये आणि त्याचबरोबर पर्यटकांमध्येही दिसते. रायगड हा खरं तर शेकापचा बालेकिल्ला राहिलाय, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये अलिबाग या मतदारसंघामध्ये एक प्रकारे NCPला लीड मिळाला. शेकाप कुठेतरी ढासळतोय का याची चर्चा होऊ लागली, आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, काय नेमकी परिस्थिती आहे अलिबागमध्ये? कारण लोकसभेनंतर कुठेतरी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू झाले असतील. डॅमेज कंट्रोल असं म्हणता येणार नाही. नक्कीच लोकसभेचे आकडे थोडे हे होते, पण लोकसभेला सगळीकडेच वेगळं चित्र झालं. म्हणजे आज तुम्ही आता लोकसभेनंतरचे काही निकाल पाहिले असतील उत्तर प्रदेशमध्ये किंवा हे, तर जे स्थानिक पक्ष ते परत त्यांच्या जागेवर खूप इझिली आले असं मला वाटतं. त्याच पद्धतीने शेका पक्षाचं काम हे तळागाळातल्या लोकांना अजिबातच म्हणता येणार नाही असं मला वाटतं. पुन्हा अलिबागमध्ये वर्चस्व शेकाप प्रस्थापित करेल अशा स्वरूपाचा तुम्ही आशावाद व्यक्त करताय, पण मग काय कारण, प्रमुख तीन कारण की नाही आम्ही आमची जागा रिटेन करणार, हे कशाच्या आधारावर तुम्ही सांगाल? पहिलं कारण म्हणजे आमचं पक्षाचं असलेलं लॉयल वोटर, त्याचं आम्ही सातत्याने केलेलं काम. आणि तिसरं कारण म्हणजे आम्ही दिलेले उमेदवार, की जे लोकांची त्यांचा संपर्क आहे, लोकांना जे माहिती आहेत, आणि ग्रामीण भागाचा एक वेगळा ग्रामीण पॅटर्न नावानी ते प्रसिद्ध आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, विश यू ऑल द बेस्ट. पण शेकापचा हा गड राखला जातो का, यासाठी आपल्याला 19 तारखेच्या निकालांची वाट पाहावी लागणार आहे. शेकापचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायगडात आणि विशेषतः अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापच्या विरोधामध्ये दंड थोपटल्यात ते काँग्रेसचे उमेदवार मधुकर ठाकूर यांनी. आपण त्यांच्याशीच बोलूयात. कोणत्या प्रमुख 5 कामांमुळे तुम्हाला विजय मिळेल असं वाटतं? आता रिवर्स करंजा हा बॅरिस्टर अंतुले साहेब आमचे, त्यांनी हा मंजूर केलेला आहे. ते काम बराच दिवस थांबलं होतं, पण त्या कामाला आपण गती दिलेली आहे. मुंबई मांडवा रोरो ह्या कामाला दिलेली आहे. सांबरकुंड धरण या कामावर दिलेली आहे. आणि जनतेमध्ये छोटी मोठी जी काही कामं आहेत, या कामामध्ये आपण अनेकांना यश मिळून दिलेलं आहे. आणि जनतेच्या मनामध्ये आज आपल्याबद्दल जे प्रेम आहे, त्या प्रेमावर आपण 100% विजय होऊ याची मला खात्री आहे. अलिबाग विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा अद्याप निश्चित झालेला नाहीये, पण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. ह्या मतदारसंघाची आम्ही चांगल्या प्रकारे बांधणी केलेली आहे. आमच्या प्रत्येक गावात शाखा आहेत. आमचा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता आहे, जो लोकांच्या राहून काम करतोय. आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीत नक्की लोकांच्या समोर जाऊन हा मतदारसंघ हा शिवसेनेकडे राखण्यासाठी किंवा शिवसेनेला जिंकून देण्यासाठी सगळे कार्यकर्ते नक्की प्रयत्न करतील. अभ्यासू असे विरोधी पक्षनेते दत्ता पाटील हे ज्या मतदारसंघानं राज्याला दिले, त्या अलिबाग मतदारसंघात आपण आलेलो आहोत. इथल्या राजकारणाचा नेमका बाज कसा राहिला आहे हे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार जयंत धुडप आपल्या सोबत आहेत. सर, इथल्या राजकारणाची नेमकी गणित काय असतील असं वाटतं? काँग्रेसचा हा सततचा मतदारसंघ हक्काचा, तो मतदारसंघ कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस हिरावू पाहते. इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार येऊ पाहतोय. इथला जो सत्ताधारी आमदार ज्या मीनाक्षी पाटील, त्यांच्या शेतकरी कामगार पक्षामध्ये काही परिस्थिती अशी निर्माण झाली की इथे जो अपेक्षित उमेदवार होता, कारण मीनाक्षीताई निवडणूक लढवणार नाहीत, मग त्यांच्यानंतर कोण? तर त्यांच्यानंतर कोण? तर सर्वांमध्ये परिचित, सर्वांशी संपर्क असणारे पंडित शेठ पाटील हे नाव सगळ्याच नेत्यांपुढे, म्हणजे केवळ शेका पक्षात नाही, अन्य राजकीय पक्षांमध्ये सुद्धा ते सर्वमान्य असं नाव होतं. पण त्याच याच्यामध्ये एक कोणीतरी दुसरं कोणीतरी अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून येणार अशी कुठेतरी पक्षांतर्गत चर्चा झाली, ही एक बाजू
शेतकरी कामगार पक्षाची। काँग्रेसच्या पातळीवरती काँग्रेसचे मधुकर ठाकूर इथले उमेदवार आहेत असं सांगितलं जातं, म्हणजे गेली 5 वर्ष मीनाक्षी ताईंनी त्यांचा पराभव केल्यानंतर ते सतत सक्रिय कार्यरत आहेत, पण राजकीय पक्ष म्हणून काम करताना मधुकर ठाकूर पूर्णपणे यशस्वी झालेत का, तर त्याचं उत्तर आपल्याला नाही म्हणून द्यावं लागतं। पण या मतदारसंघामध्ये महायुतीचं किंवा शिवसेनेचं काही अस्तित्व जाणवत आहे? 20 ते 25 वर्षापूर्वी एक छानसं नेटवर्क इथे कार्यरत होतं, आदिवासी आश्रमशाळा असतील, आदिवासी पाडे असतील, इथे काम त्यांचं असायचं, त्या माध्यमातून भाजप इथे काही प्रमाणात सक्रिय होतं, काही संस्था भाजपच्या इथे आहेत, पण आज संस्थात्मक कामामध्ये असलेले भाजपचे किंवा आरएसएसचे कार्यकर्ते हे सक्रिय भाजपच्या राजकारणामध्ये नाहीत ही वस्तुस्थिती आहे। शिवसेनेच्या बाबतीमध्ये शिवसेना हा अलिबाग आणि हा सगळा परिसर जो आहे हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा परिसर, पण या भागामध्ये जो शिवसेनेचा एक वजन वाढायला पाहिजे होतं, राजकीय वजन वाढणं गरजेचं होतं, ते वाढू शकलं नाही। त्याला कारण असं राहिलं की सातत्याने शिवसेना काँग्रेसच्या विरोधी पण शेतकरी कामगार पक्ष बरोबर अशी कुठेतरी परिस्थिती इथे सतत पाहायला मिळाली, त्याच्यामुळे स्वतः शिवसेना इथे मोठी होऊ शकली नाही। महाराष्ट्राची हा कार्यक्रम घेऊन आपण कोकणात आलेलो आहोत। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती तर आपण पाहिली। कोकण हे खरं तर पर्यटनासाठी प्रसिद्ध, हिरवाईनं नटलेलं, इथलं तापमान हे जरी कमी असलं तरी राजकीय हवा मात्र चांगलीच तापलेली आहे, आणि म्हणूनच अलिबाग नंतर आता आपण जाऊया श्रीवर्धनला। अलिबागहून आपण निघालोय श्रीवर्धनच्या दिशेनं, रोहा माणगाव असा रस्ता पार करत वनराईनं नटलेल्या या प्रवासाचा आनंद घेत आपण श्रीवर्धनच्या दिशेनं निघालोय। रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला श्रीवर्धन हा विधानसभा मतदारसंघ आहे। पहिल्या बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थान, त्याचबरोबर भारताची दक्षिण काशी ही श्रीवर्धनची ओळख राहिली आहे। इथला समुद्र किनारा हा पर्यटकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। सध्या कोकणातलं वातावरण हे काहीसं थंड आहे, म्हणजे तापमान थंड आहे, पण इथली राजकीय हवा मात्र चांगलीच तापली आहे, आणि त्याचाच आढावा आपण घेणार आहोत। जाऊयात तर मग श्रीवर्धनला थेट। हवा महाराष्ट्राची या कार्यक्रमात आपण आता श्रीवर्धनातल्या जीवना बंदरावर आलेलो आहोत। आपण जाणून घेऊयात जनतेला काय वाटतंय। चाचा आप बताएंगे ये इलेक्शन किसमें बड़ी फाइट देखी जाएगी? वो टटकरे के साथ इसमें आ सकती है। टटकरे जी, क्योंकि उन्होंने यहाँ पे जो अच्छे अच्छे काम किए, लोगों के भलाई के काम किए, उसके बाद ये जीवना वगैरह सब बनाए उन्होंने। यहाँ पे काम देखा जाता है इलेक्शन के अंदर, जो उन्होंने अच्छा काम किए श्रीवर्धन मतदार संघ में, तो उम्मीद है कि वही उनकी ही सीट चुन के आएगी। काका तुम्ही बोलणार दादा, ही निवडणूक कुणामध्ये गाजेल असं वाटतंय? ते तसं काही सांगता येणार नाही। आता काय इकडे तटकरेने कामं जास्त केलेले आहे, आणि भाजपचे शिवसेनेच्या हे असल्यामुळं थोडा हे आहे, असे आहेत थोडी थोडी बरीच कामं केलेली असे रस्ते वगैरे, त्यामुळे त्यांची तटकरेंची हवा दिसते नाही, तसं सांगू शकत नाही। काका तुम्ही सांगणार ही निवडणूक कुणामध्ये होईल असं वाटतंय? मला काय राजकारणाचा नक्की माहिती नाही। बर, जीवना बंदरावरून आपण आता श्रीवर्धनच्या शिवाजी चौकात आलेलो आहोत। श्रीवर्धन मध्ये नेमकी कुणाची हवा दिसते? श्रीवर्धन मध्ये पहिल्यापासून शिवसेनेचीच हवा आहे, आणि आताही असं वाटतंय की शिवसेनाच निवडून येऊ शकते। शिवसेनेची हवा दिसते, कोण उमेदवार असेल शिवसेनेकडनं? शिवसेना अजून फिक्स झालेला नाही, तरी पण सीतम किंवा मुंडे यांचे यांना चान्सेस आहेत, त्यांना चान्सेस उजवे आहेत। नेमकी कोणाची हवा दिसते? नेमकी सेनेची बऱ्याच प्रकारे, म्हणजे ह्या लोकसभेनंतर सेनेला चांगलं मतदान झालं आहे, आणि एक मुंडे साहेब म्हणून आहेत तळ्याचे, ते पण इच्छुक आहे। निवडून येईल असं वाटतं? शिवसेनेला जास्त करून चान्सेस आहेत। कोण निवडून येईल असं वाटतंय? कोणी येऊ नये असं वाटतं। अच्छा, पण मतदारसंघात हवा कोणाची दिसते? मतदारसंघामध्ये श्रीवर्धनमध्ये हवा कोणाची आहे जास्त?
आता विकास कामं करून सुद्धा श्रीवर्धन भकास राहिलेला आहे. जी विकास कामं मंजूर होतात ती 2% कमिशनसाठी होतात. त्यामुळं ज्यांनी विकास केला आहे असे जे बोलतात आणि मुलाखती देतात टी व्हीवरती, पण ते त्या मुलाखतीचा उपयोग आणि केलेल्या विकास कामाचा उपयोग त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंतच जातो, जनतेपर्यंत जात नाही. कोण निवडून येईल असं वाटतं? अदांतरित आहेत सगळ्या सत्ता, अदांतरित आहे. कोण निवडून येईल असं वाटतं? आता असं आहे की तटकरे साहेबांकडनं जर कोण उभा राहिला असता तर त्यांची इच्छा होती, पण आता सध्या शिवसेनेचे वारे वाहत आहेत आमच्या श्रीवर्धन. हो बरोबर आहे, सेनेचे वारे वाहते. सुनील तटकरे साहेब जर स्वतः उभे असते तर त्यांचं ते नक्की निवडून आले असते, पण आता काय ते स्वतः उभे नाही आहेत तर त्यांची काय गॅरंटी देऊ शकत नाही कोण येऊ ते, पण शक्यतो शिवसेनेची म्हणजे शक्यतो असते आहेत. महाराष्ट्रातलं एकमेव पेशवे मंदिर ज्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघात आता आपण आलोय. जाऊयात या पेशवे मंदिरात. पेशवे मंदिराच्या परिसरात आपण आहोत. नेमक्या श्रीवर्धन मध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्यांना काय अपेक्षा आहेत येणाऱ्या आमदारांकडनं त्या आपण जाणून घेऊयात. सर, कोणते मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे वाटतात तुम्हाला? मुद्दे असे की पहिला म्हणजे पाणीपुरवठा शुद्ध असावा आणि सुरळीत राहावा. ही नळ योजना 76 साली जी आणली गेली त्यानंतर पुन्हा ती खोदून नवीन बसवलेली नाही. साधारण वर्षातून 3-4 वेळा पाईपलाईन फुटते आणि मग लोकांना हे होतं काय की पाण्याचे हाल. आपण आत्ता ह्या पेशवे मंदिर परिसरात आहोत, पण मंदिराची पण तशी दुरावस्था दिसते आहे, तर त्याच्या डागडुजीसाठी सुद्धा येणाऱ्या आमदारांना प्रयत्न करावेत अशी अपेक्षा? जरूर केलाच पाहिजे बरोबर, कारण हे जे ऐतिहासिक वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू ही त्यांनी डागडुजी करून लोकांना पर्यटक कसे येतील यासाठी ते सुव्यवस्था हे पाहिजे. तर काही सगळं घाण बघितलं आपण. निवडणुकीत या मतदारसंघात काय नेमके बदल अपेक्षित? हा उमेदवाराने निवडून आल्यानंतर आलेला निधी हा योग्य प्रकारे वापरला जातोय की नाही याकडे उमेदवाराचं लक्ष असायला पाहिजे. नाहीतर काय होतं, उमेदवाराने निधी दिला आहे, साधारण रस्त्यासाठी निधी दिला आहे, तर काय होतो तर तो आलेला निधी उमेदवार हा त्यांच्याच कार्यकर्त्यांना देतो, आणि कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्ते व्यवस्थितरित्या रस्त्याचं काम किंवा इतर कोणते काम न केल्यामुळे ते रस्ते जैसेथे राहतात. मात्र ह्याच्यात फायदा होतो, ह्याच्यात जो फायदा होतो तो कार्यकर्त्यांचा फायदा होतो. म्हणजे विकासाचा चेहरा जो आमदार देऊ शकेल त्या लोकप्रतिनिधीला निवडून देणार आहात. तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या आमदारांकडून? आमदार हा ह्या संपूर्ण मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख आहे, आणि ते स्वतःचं काम आहे, स्वतःच्या कुटुंबाचं काम आहे असं समजून त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले हे सुद्धा श्रीवर्धन याच मतदारसंघातले, तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं जन्मगाव नांदवी हे सुद्धा श्रीवर्धन मधलंच आहे. सध्या श्रीवर्धन मधनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी येणाऱ्या निवडणुकांमधली समीकरणं ही तितकीच उत्सुकतापूर्ण असणार आहेत. आणि हवा महाराष्ट्राची या कार्यक्रमात आपण श्रीवर्धन मधली राजकीय हवा ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, पण आता आपण जाणार आहोत महाडला. चला तर मग. श्रीवर्धन वरून आपण आता आलोय महाड मध्ये, पण महाडची ओळख आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडामुळे. आता आपण जाऊयात रायगडावर. नेमकं महाड मध्ये कोणाचं राजकारण तापलंय, हवा राजकारणाची काय आहे हे जाणून घेण्यासाठी रायगडावर थेट. चला तर मग. काय नेमकी हवा इकडची काय म्हणते, कोण निवडून येणार आहे, कोणते मुद्दे आहेत महत्त्वाचे? हवेचं काय घेऊन बसलायत इथे? महाराजांची राजधानी किल्ले रायगड आणि पाचाडची ही पवित्र भूमी जिजाऊंची, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर देशातून लोक येतात, आणि आमची कित्येक वर्षांची या इथल्या शिवप्रेमींच्या गडावरती येणाऱ्या लोकांची या गैरसोयी आहेत, याच्या संबंधीचे कित्येक वेळा आम्ही इथे ओरडतोय, पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. नेमकी हवा कोणाची आहे हे तुम्ही काही सांगत नाही? दुर्दैवानी मला सांगायला लागतंय की याच्या अगोदर काहीच झालेलं नाही, आणि आता जे लोकप्रतिनिधी आहेत
ते याच्या पुढे येऊन काय करणार आहेत हा मला पण प्रश्न पडलाय. म्हणजे आताच्या लोकप्रतिनिधींबद्दल तुमची नाराजी आहे, नेमकी कोणाची हवा आहे महाडमध्ये, कोण पॉप्युलर आहे असं वाटतं? हवा महाड विधानसभा मतदारसंघात आत्ता शिवसेनेचे आमदार भरत गोगावले त्यांची हवा आहे, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची चांगल्या प्रकारची कामं वगैरे अजिबात काय झाली. महायुतीची हवा असताना तुम्हाला वाटतं त्यांनी कामं नाही नाही अजिबात कामं केलेली नाहीत, त्यामुळे आमचं मत आघाडीला. आघाडीला तुमचं मत, कोणाची हवा कोणाची दिसते? हवा तर शिवसेनेचीच आहे, शिवसेनेची आहे, पण काही 5 वर्षात कामं काही झालेली नाही आहेत, पण आमचं मत आघाडीला असणार आहे. आघाडीला असणार आहे. बघायचं आता नेमकं कुणाला मत दिलं जात आहे महाडवासियांकडनं. महाड विधानसभा मतदारसंघातली राजकीय हवा काय आहे जाणून घेण्यासाठी आपण रायगडाच्या पायथ्याशी आलो आहे. रिमझिम पाऊस कोसळतोय, पावसात भिजलो पण आहे, म्हणून म्हटलं चहा घ्यायला जाऊयात. देशमुखांच्या हॉटेलात आलो आहे आपण, नेमक्या इथल्या जनतेला काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. कुणाची हवा दिसते मतदारसंघात? आघाडीची. आघाडीची कसं काय राज्यात युतीची हवा इथे आघाडीची? गेले 5 वर्ष इथे विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत, खासदार गीते आहे शिवसेनेचेच आहेत, आणि महाड मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळं खूप आहेत, पण त्याचा कुठलाही विकास झालेला नाही आहे की कुठल्याही विकासाच्या कुठल्या मोठ्या योजना आलेल्या नाही आहेत, त्याच्यामध्ये निश्चितच आघाडीचा आता उमेदवार निवडून येईल. तुम्हाला तुम्हाला आघाडीची हवा दिसते, पर्यटनाच्या दृष्टीनं खरं तर ही जागा प्रसिद्ध आहे, कोणाची हवा आहे मतदार? या ठिकाणी युतीचीच हवा असेल, कारण की राज्यामध्ये जर पाहिलं तर युतीची हवा आहे, आणि महाड तालुक्यामध्ये पाहिलं तर आज विद्यमान आमदार जे आहेत भरत शेडगोगावळे आहेत, त्याच्यानंतर खासदार साहेब जे आहेत ते अनंत गीते साहेब आहेत, आणि या ठिकाणी ही भूमी जी आहे ती शिवरायांची भूमी आहे, त्याच्यामुळे मला असं निश्चित वाटतंय की या ठिकाणी हवा जी आहे ती युतीची असेल. युतीची हवा वाटते. तुला कोणाची? मला युतीची वाटते. तुम्हाला कोणाची? आघाडीची. जरी हवा आता म्हणजे युतीची वाटत असेल तरी सुद्धा राज्यात असली तरी सुद्धा इथे स्थानिक पातळीवर आमदार आज 5 वर्षे भोगलेत, विकासामध्ये काहीच त्यांचं दिसत नाही. कोणाची हवा दिसते काका तुम्हाला? हवा कोणाची असली तरी ही युतीच यायला पाहिजे. जर का महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे असेल तर युती येणं अतिशय आवश्यक आहे. युतीची हवा दिसते. तुम्हाला कोणाची हवा वाटते महाड? युती युतीशिवाय काही पर्यायच नाही, युतीच महाडमध्ये युतीच यायला हवी आणि युती येणारच. बरोबर आहे. आपण पाहतोय कोणी आघाडी म्हणत असेल कोणी युती म्हणत असेल, पण खरी हवा काय आहे 19 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे. महाडमधली परिस्थिती पाहिली, रायगड जिल्ह्याचं चित्र आपण पाहिलं, रत्नागिरीत आपल्याला जायचं आहे. चला तर मग झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.